महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्ष आणि त्यांचे सगळे परत घटक पक्ष म्हणजे शिवसेनेसोबत युती केलेले वेगळे छोटे मोठे पक्ष काँग्रेससोबत सहभागी असलेले छोटे मोठे पक्ष राष्ट्रवादीसोबत असलेले शरद पवार साहेबांच्या छोटे मोठे पक्ष यांची झाली महाविकास आघाडी आणि ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विचारांना लात मारून साहेबांनी मोदी साहेबांसोबत खुर्चीला खुर्ची लावून बसण्याचा त्यांनी जो मैत्रीचा हट्ट पूर्ण केला हे कुठल्याच महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही भाजपसहित कारण जी भाजप महाराष्ट्रातली फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांचे आता हे सगळे शत्रू आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट असेल शिवसेना असेल कारण राजकीय दृष्ट्या अजित पवार आता यांच्या कळपाट टीममध्ये आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा तो जो टिळक पुरस्काराच्या निमित्ताने म्हणजे त्यांच्याही विचारांचं काही साम्य नाही तरीही त्यांना देण्यात आला एक मार्केटिंग प पॉलिसीसाठी ज्या पुरस्काराला कुणाला माहीत नसायचा कुणाला कल्पनाही नसायची कुणाला दिला कुणाला दिला नाही गपचुप सुशीलकुमार शिंदे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात त्या ठिकाणच्या आणि मग ते काय दहावीस पन्नास शंभर लोकं मिळून तो पुरस्कार देतात तो आता डायरेक्ट द देशाच्या प्रधानमंत्र्यांना दिल्यामुळं कदाचित एवढी त्याची मार्केटिंग करण्यात आली त्याच्यावर शरद पवार साहेबांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किंवा अध्यक्षतेखाली त्यांचा कार्यक्रम झाला पवार साहेबांनी तिकडं जायला नको पाहिजे होतं पवार साहेबांनी ही चूक केली पण पवार साहेबांना बोलायला एवढी हिंमत कुणाच्यामध्ये आहे किंवा टीका करण्याची सुद्धा नाही माझी सुद्धा नाही पण आम्ही चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचारांचा जो गोंधळ झालेला आहे त्याच्याबद्दल मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ नमस्कार मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पवार साहेबांनी मोदी साहेबांसोबत जी छुपी मैत्री आहे ती देशासमोर परत एकदा एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं आणि बाळ टिळक यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर दाखवण्याचा केविलोवाना प्रयत्न केला त्याच्यामध्ये सरसगट महाविकास आघाडीतले सगळे नेते हे नाराज करण्याचा कार्यक्रम केला आणि सगळ्यात महत्त्वाचं चौकामध्ये काँग्रेसची लोकं भांडत आहेत चौकामध्ये राष्ट्रवादीची लोकं निषेधाचं आंदोलन करत आहेत चौकामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे सगळे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि ह्यांचे नेते मात्र महाविकास आघाडीचे प्रेते पवारसाहेब सुशीलकुमार साहेब हे जर मोदी साहेबांच्या उजव्या आणि डाव्या हाताचं काम करत असतील शेजारी बसण्याचं तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत नाही आणि खरं तर शिंदेनी आणि पवारांनी हे करायला नको पाहिजे होतं सध्याच्या देशाच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता अरे तुमची काँग्रेस फुडली ना मोदी साहेबांनी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली ना मोदी साहेबांनी तुमचा पुतण्या फोडला मोदी साहेबांनी तुमचं सरकार पाडलं राज्यातलं मोदी साहेबांनी मोदींच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या मोदींच्या नेत्यांनी तरीही तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेमच वाटतं हे कसलं तर पिलव आहे आम्ही पुण्यात त्या मोदी विरोधी निषेध आंदोलनात सहभागी नाही झालो अजिबात संभाजी ब्रिगेड सहभागी नाही झाली त्याचं कारण सुद्धा तेच आहे नेते स्टेजवर असणार आणि कार्यकर्ते इथं बेबीच्या देठापासून बोंबल 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 बोंबलणार सरकार हमसे डरती आहे पोलीस आगे करती है मोदी सरकार हटाओ देश बचाओ असंख्य असंख्य घोषणा देण्यात आल्या पवारसाहेबांपर्यंत मात्र त्या घोषणा कशा काय पोचल्या नाहीत हा साधा सरळ प्रश्न आहे ते त्यांचा प्रोटोकॉल पाहण्यामध्ये व्यस्त आहेत आणि कार्यकर्ते एकमेकांमध्ये संघर्ष करण्यामध्ये व्यस्त आहेत कार्यकर्त्यांना संघर्ष करायला लावणारे कोण आहेत पवारसाहेबांनाच आहेत ना काँग्रेसचे आहे आहे नाना पटोले साहेबांपासून शिशुद कुमार पृथ्वीराज चव्हाण हे सगळेच आहेत ना बरं ह्याच्यावर थांबलंय का यांचं नाही ते पलीकडे जर बघितलं तर इतर नेते सुद्धा भाजपच्या काळपाशी लांबून लांबून मिसकॉल जर करत असतील तर हे मिसकॉल प्रेम प्रॉब्लेम करणार आहे आणि आख्या राज्याला माहिती आहे की शरद पवारांना आजच्या म्हणजे उतार वयामध्ये वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षे छळ देणारी करणारी आणि कार्यकर्ते आमदार खासदार राष्ट्रवादीचे नेते पळवणारी टुळीच्याच मोहरक्यासोबत जर आपण कदाचित तिथं उपस्थित राहावं जसं अजित पवार साहेबांना राष्ट्रवादीतून फोडून राष्ट्रवादी अजित पवार गट करायला लावला मग हे जर अशा पद्धतीचं असेल तर पवारसाहेब का मी काल बऱ्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा बोललो भेटलो नेत्यांना भेटलो चर्चा केल्या आंदोलनामध्ये मला सगळे विचार तुम्ही का आंदोलनात सहभागी झालो नाही मी म्हणलं दुटुप्पी भूमिका विचारांशी गद्दारी आमच्या करणं म्हणजे आम्ही विचारांशी गद्दारी करणं हे आमच्या अजिबात रक्तातच नाही भले तरी काही असो असाध्य करीता साय अस कारण अभ्यास तुका म्हणे आम्हाला जगदगुरुंनी चिकित्सा करायला सांगितली खरा वाचायला किंवा त्याची माहिती घ्यायला लावली ती प्रमाण म्हणून खेडेकर साहेबांनी आम्हाला जी विचारांची जोड दिली त्याच्यामध्ये हे असलं जे स्वार्थासाठी गद्दारी बंडखोरी करतात ते स्वार्थीच असतात मग पन्नास पन्नास खोके देऊन विकलेले आमदार असू द्या किंवा सहज गद्दारी केलेले खासदार असू द्या किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या गद्दारांनी फक्त चहावर भाजपसोबत गेले त्यांची ही चर्चा या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस करत आहे सत्तेमध्ये असल्यामुळे काहीतरी मिळेल म्हणून अजित पवारांच्या पाठीपाग पळणारी जाणारी सगळी नेते मंडळी कार्यकर्ते सगळे पदाधिकारी यांची अशी परिस्थिती झाली फक्त आपल्याला तिथं काहीतरी मिळेल स्व स्वार्था फुटी आपल्याला काहीतरी सत्ताचा तुकडा मिळेल त्या तुकड्यासाठी सगळे अजित दादांच्या पाठीशी आहेत ते असावेत किंवा त्यांच्या मागे जावेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांना शुभेच्छा पण एका बाजूला सत्यशोधक शोधक पूर्वगामी कुटुंबातून आलोय म्हणायचं सा। बारामतीसारख्या सारख्या खेड्यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याची संधी मिळाली असं सांगायचं आणि विचारधारापूर्वक पुरोगामी आहे आम्ही प्रतिवाद्यांसोबत कधीही जाणार नाही असं म्हणायचं आणि दोन हजार चौदा चौदाला न पाठिंबा मागता बाहेरून पाठिंबा देतो म्हणून प्रेम जागृत ठेवायचं हा शुद्ध खोटारडेपणा नाही का आणि जर असेल तर मग तो आता लोकांच्या लक्षात येतोय साहेबांच्या मोदी साहेबांसोबत एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी टिळक पुरस्काराच्या निमित्ताने जे शेजारी शेजारी बसले हा विचारांचा केलेला अवमान फारकत आणि मी म्हणतो बंडसुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही पण याच्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गावगाड्यातली मुलं मात्र नुसत्या कोलांट्या उड्या खाणाऱ्या नेत्याच्या चुकीच्या भूमिकेमुळं टोटली सगळे संभ्रमात आहेत त्यांना हे राजकारण पटत नाही आणि ते नवीन काहीतरी करण्याच्या शोधात आहेत जाणकार्यांनी या गोष्टीची पूर्ण माहिती लक्षात घेऊन कमेंट किंवा चर्चा करावी धन्यवाद